वेलकम ऑल ऑफ यू, सुस्वागतम सतरंगी क्रिकेट संघ हेदूट ने आयोजित सतरंगी चषक 2022 दावो पर्व दुसरा दिवस पहिला सामना गावदेवी क्रिकेट संघ नारिवली वर्सेस स्वर्गीय विजय दादा पाटील स्मृती 11 गोल या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल आणि मी विनंती करेन श्रीमान यज्ञजी कारण्यांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहिला सामना कोण फ्लिप करण्यात आला There is call and it is head so toss jingle hai to Gaudevi Naruli cha captain ne decision ka asel fielding first fielding karnacha nirnay ghetay yanda cha hangamachi suruvat tumhi agodaras keleli aahe ya spardhe madhe aaj dusra divas sahab mosher new factor bharpur asta sakalcha satra madhe fielding karnacha nirnay ghetlay toss mahatvacha hota toss jinklela aahe आणि आता मग किती धावा कंफर्टेबल असतील ज्या तुम्हाला आवडतील की इतपर्यंत आपण रोखल्यानंतर त्या धावा तुम्ही चेस करू शकता सहजरित्या. सध्या तरी चेसिंग साठी आम्ही थोडं वीक आहोत, त्याच्यामुळे आम्ही 50 ठेवण्याचा प्रयत्न करू. गतवर्षीची नारिवली टीम या वर्षीची नारिवली टीम काही यंगस्टरचा या वर्षी तुम्ही भरणा केलेला का आपल्या संघामध्ये? हो नक्कीच, मागच्या 2 वर्षापासून यंगस्टर्स आहेत जास्त करून, सिनियर बोलून गुरुदास आणि मीच आहे, बाकी सर्व यंगस्टर आहेत. शुभेच्छा असतील दादा. सो न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स, टॉस जिंकला तो गावदेवी नारिवलीचा कॅप्टन ने निर्णय घेतलाय त्यांनी तो फिल्डिंग करण्याचा. थोड्याच वेळात लाईव्ह ऍक्शन ला सुरुवात होईल, कुठे जाऊ नका. सतरंगी ट्रॉफी 2022 सीझन 10 सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि जाऊयात आपण आता डीजे प्रतीक यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून गणपती बाप्पांचं सुंदर संगीत.
स्वागत सर्वांचं सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी यांच्या वतीने. आजचा दुसरा दिवस पहिला सामन्याला सुरुवात होईल. स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती इलेव्हन गोयवली संघ करेल बॅटिंग आणि गावदेवी नारुलीच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हुमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी उपस्थित आहे, जे दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करतील. दोन्ही ऑफिशियल अंपायर ज्यांना स्क्रीनवरती तुम्ही बघतात, रंजनजी सावंत सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर, दोन्ही अंपायर सन्मानपूर्वक स्वागत. आज कॉम्बॉक्स मधून आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी, आमचे परम मित्र अपकमिंग यंग टॅलेंट विशाल पाटील आणि त्याचबरोबर बालगावचा आवाज भागेश म्हात्रे यांना तुम्ही आज कॉम्बॉक्स मधून ऐकणार आहात. सर्व मान्यवरांसह जे आमच्या व्हीआयपी डायस मध्ये उपस्थित आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला आता गोवली संघ आपण जास्त वेळ न दवडता आघाडीचे फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. या स्पर्धेची नियमावली मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला, चेंडू नवीन देण्यात येईल याची नोंद घ्या. डावांची बरोबरी झाल्यास प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉस, प्रत्येकी डावामध्ये एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांकडे याची नोंद घ्या. सक्सेसफुल रिटर्न असेल याची नोंद घ्या आणि तो रिव्ह्यू फक्त रनआउट आणि वेस्ट आयसाठी असेल. नो बॉलसाठी तुमच्या मनामध्ये काही संकोच असेल तर तुम्ही तो रिव्ह्यू घेऊ शकता याची नोंद घ्या. रमेशजी गायकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोवली वर्सेस नारिवलीमध्ये पहिली मॅच आपण बघू शकाल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. 5 षटकांचा सामना असेल. सो काही आणखीन तुम्हाला इश्यू असतील आपण अंपायरशी जरूर संपर्क साधा. रघुयात आपण पहिल्या डावाची सुरुवात येईल. कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन आपण करत आहोत आणि त्यात पहिल्या सत्रामध्ये आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी विशाल पाटील. थँक यू सो मच करणजी काळन. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे देवा सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पांना वंदन करून व महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजा शिव छत्रपतीनाथ तिवार माणा समुजरा. एक माणाची आणि एक सन्मानाची स्पर्धा दरम्यान मित्रांनो आपण अनुभवत आहेत. सतरंगी क्रिकेट संघ हिदूडने आयोजित सतरंगी चषक 2022 असा दरम्यान विचार केलेल्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माचला करूया सुरुवात. पहिला सामना आपण पाहत आहात गोलिवली विपक्ष नारिवली. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. दरम्यान भरपूर चांगलं आयोजन आपण इथं पाहतोय. सर्वांचं आपण कौतुक करू. प्रत्येकी गोष्टीची चर्चा आज दिवसभर आपण नक्कीच करू. अर्थातच उमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही क्रिकेट स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह एन्जॉय करत आहात. चला मॅच सुरू करायची विनंती असेल. अगदी विचार केला तर आज कॉम्बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ भाल भागीजी मात्रे देखील आमच्या समेत असतील. अगदी क्रिकेटचा थरार आज आपल्याला पाहायला मिळेल सतरंगी चषक 2022 मध्ये. पहिलं षटक इथं 5 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हर आय थिंक पॉवर प्लेच्या असतील. मॅच सुरू होती आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती गुरुदास, 2 सलामीचे फलंदाज प्रवीण आणि दीपक, एक चांगली जोडी. त्या अनुषंगाने बघा, मी एकच गोष्ट म्हणेल, एका चांगल्या सुरुवातीची आवश्यकता आहे. कारण बघा, ॲज अ बॅटिंग युनिट जर तुम्ही फर्स्ट बॅटिंग करता, जर तुम्हाला 5 ओव्हरमध्ये एक चांगला टोटल सेट करायचा आहे, तर स्टार्ट अगदी चांगलं मिळणं गरजेचं आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल अगदी बाकफुटला जाऊन खेळायचं होतं. लाईन दरम्यान भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील दरम्यान या बॉलवरती पाहायला मिळतो. अगदी याच गोष्टी गरजेच्या आहेत. समोर कितीही चांगला फलंदाज जरी असला ना, जर तुमच्यामध्ये कौशल्य आहे, तुम्ही प्रॉपर लाईन अँड लेंथवरती जर गोलंदाजी करू शकता ना, तर तुम्ही प्रत्येकी फलंदाजाला थांबवू शकता. अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अगदी पहिलाच बॉल अगदी प्रॉपर लाईनवरती होता. पहिल्या षटकामध्ये आपण गुरुदासला पाहतो आणि अशाच गोलंदाजीची आवश्यकता असेल. पुढचा बॉल यावेळी स्टेप आउट होऊन खेळायचं होतं. अगदी विकेट किपर बघा, क्विक रिप्लाय. अगदी पहिला बॉल डॉट बॉल आला, बट त्यानंतर स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या स्वरूपामध्ये अगदी एक महत्वाचा फलंदाज प्रवीणची गेली आहे विकेट. लागणार हा पहिला धक्का. भरपूर चांगला वर्क पाहायला मिळतो विकेट किपर सुरेंद्र भोईर याचा.
नहीं अगदी बघा ज्या प्रमाणे बघा बघितले गेले टेनिस बॉल क्रिकेट मध्ये भरपूर असे कमी विकेट कीपर आपण पाहतो जे क्लोज कीपिंग करतात आणि त्याप्रमाणे आपण बघितलं गेलं तर सुरेंद्र भोईर यांचा भरपूर चांगला वर्क आणि मॉर्निंग सेशन मध्ये आमचे भागीजी मात्र देखील आमच्या समय जॉईंट होतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. एक चांगला आवाज सातत्याने आमच्या विभागामध्ये अर्थात भिवंडी विभागामध्ये देखील त्यांचं चांगलं समालोचन ऐकायला मिळतं आणि त्यांची वर्णी यावेळेस अर्थात अध्यक्ष चषक साठी देखील लागली आहे त्याच्यासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. अगदी पहिलं षटक भरपूर चांगली सुरुवात इथं गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. अगदी टॉस बॉक्समध्ये जेव्हा करंजी काळनांनी चर्चा केली होती की इथं गोलंदाजी घेण्याचा अगदी आणि स्पेशल रिझन बिहाइंड दिस तर अर्थातच कंग नायकाने सांगितलं होतं की कमीत कमी धावांवरती थांबवायचं कारण अगदी मॉर्निंग सेशन ड्यू फॅक्टर भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत. अगदी पहिल्या सत्रामध्ये मी म्हणे बघा मोठे फटके खेळणे देखील तितकंच कठीण आहे. सो त्या अनुषंगाने गोलंदाजीचा हा जो डिसिजन आहे ना अगदी चांगला आणि एक सफलता देखील मिळाली. आणखीन एक महत्वाचा फलंदाज आता पाहायला मिळेल फलंदाज अमित क्रमांक 3 वरती एक हार्ड हिटर बॅट्समन. अगदी विचार केला तर या विभागामध्ये जेव्हाही येतो टीम गोलवलीची चर्चा अर्थातच केली जाती आहे. सो त्या अनुषंगाने टीम गोळवली या सामन्यामध्ये बघा पलटवार तर नक्कीच करेल. सुरुवात थोडीशी खराब झाली हरकत नाही आहे. बघा कोणत्याही विभागामध्ये बघा तुमच्या सुरुवातीला किंमत नाही आहे, तुम्ही फिनिश कशा प्रकारे करता या गोष्टीला किंमत आहे. यावेळेस बघा फायनली ज्या स्ट्रोकचा प्रयत्न फलंदाज प्रवीण करत होते पण त्या स्ट्रोकला आता प्रॉपर एक्झिक्यूट केलं गेलं फलंदाज अमितच्या माध्यमातून. या इनिंगचा हा पहिला दमदार चौकार. तर अमित एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सौकार येतो या चार धावेच्या मध्ये. धावपळ देखील आपण बघितलं तर चारच कारण पहिला बॉल डॉट बॉल त्यानंतर विकेट नंतर हा चौकार. यावेळेस ऑन साईडला खेळायचा होता लॉफ्टर फटका डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. दोन धावादरम्यान या बॉलवरती कम्प्लीट केल्या जातील. धावफळ तब्बल 6 जाऊन पोहोचलाय. अगदी या गोष्टी बघा पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. अगदी 5 मॅच अगदी पहिल्या षटकामध्ये बघा मॅचचा रिझल्ट डिसाईड होणार नाही आहे. विकेट पहिली खूप लवकर गेली आहे हरकत नाही. एक चांगल्या पार्टनरशिपची आता गरज आहे. अगदी दोन महत्त्वाचे फलंदाज अजून देखील खेळपट्टीवरती दीपक आणि अमितची ही जोडी. इथं एक चांगली पार्टनरशिप जर बनवली गेली तर इथनं बघा 5 अगदी मी सांगायची गोष्ट अशी झाली प्रथमता विभागामध्ये समालोचन करतोय. सो मी स्कोर प्रेडिक जास्त करू शकत नाही बट मी म्हणेल किमान 7 तरी इथनं बनवायला हव्यात. आणि खेळ एक चांगला फटका अगदी विचार केला तर कव्हर ड्राईव्हचा देखना फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिजनवरती फिल्डर प्रयत्न तर करतील पण त्यांचे प्रयत्न इथं आता कमी पडणार आहेत. चौकार. बघितलं गेलं लाईनमध्ये थोडीशी मिस्टेक केली गेली. अगदी आपण जर बघितलं गेलं ना तर जो लास्ट बॉल होता अगदी मी म्हणे फुलर लेन डिलिव्हरी ऑफ स्टंपवरती एक परमणी होती कारण जर बघितलं गेलं कव्हर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर 38 सर्कलमध्ये आहे. त्या अनुषंगाने त्या रिजनमध्ये स्ट्रोक आला आणि 4 फलंदाज अमितला दरम्यान इथं मिळाला. अगदी पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळायचं होतं थोडीशी मिस्टेक पण अगदी जे लॉंग ऑफचे फिल्डर होते कव्हरपर्यंतचा प्रवास इथं दरम्यान केला गेला आणि या बॉलवरती फक्त एकच धाव. एक धाव दरम्यान या बॉलवरती कम्प्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे आपण विचार केला तर पहिल्या षटकाची देखील समाप्ती आणि अगदी बघितलं गेलं तर विकेट देखील या षटकामध्ये आली तरी सुद्धा 11 पहिल्या या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या आणि आपण म्हणू शकतो बघा बॅलन्सेबल स्थितीमध्ये हा सामना आहे. हरकत नाहीये आपण करेक्शन करूया. धावफळ तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अगदी मी 7 उल्लेख केला होता. सो त्या अनुषंगाने एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. अगदी एक अनुभवी खेळाडू अमित सध्याच्या घडीला आपण बघितलं तर 4 फेस केले तब्बल 12 बनवल्या आणि आता बघा दीपक इथं प्रथम तर आता स्ट्रॅकिंग एंडला येतील. अगदी बघा तुम्हाला जर फर्स्ट इनिंगमध्ये 5 एक चांगला टोटल उभा करायचं तर बघा तुम्ही एका बॅट्समॅनवरती डिपेंड जास्त राहू शकत नाही. तुम्हाला दोन्ही एंड्सने चांगली फलंदाजी करावी लागेल आणि दुसऱ्या षटकामध्ये तर आपण बॉलिंगमध्ये चेंजेस पाहतो. गोलंदाज पाहायला मिळतील
निखिल आलेत दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं पहिलं षटक अगदी चांगली सुरुवात केली होती गुरुदासने. पहिला बॉल डॉट बॉल त्यानंतर एक महत्त्वाची विकेट मिळाली, पण त्यानंतर अमित याची भरपूर चांगली फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघितली. 12 धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या, दुसऱ्या षटकामध्ये निखिल आलेत. अगदी विचार करत असेल की बाबा पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेऊन सुद्धा 12 गेल्या, तर या ओव्हरमध्ये थोडेसे आपल्याला एक्स्ट्रा डॉट बॉल्स किंवा विकेट शोधावे लागणार आहेत. अगदी ऑन द राईटचा हा फटका इन साईड आउट, अगदी फिल्डर आता चेस करतील, फिल्डर पाठलाग करतायत, आणि फायनली अगदी आपण बघितलं ना तर भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला दरम्यान त्या रिजनमध्ये पाहायला मिळाली, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण म्हणू शकतो. आणखीन एक रन घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झाला आहे आणि त्याचा देखील फायदा इथं फलंदाज घेताना दिसेल. आणि या बॉलवरती आपण जर विचार केला तर रन्स कम्प्लीट केल्या गेल्या, तब्बल 4 धावा कम्प्लीट केल्या गेल्या. क्या बात आहे, चांगला तालमेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी बघ क्रिकेटच्या बदलावरती चौकार आणि षटकाराला इतकं महत्त्व आहेच, बट जर तुम्हाला स्कोर कार्ड चालवायचं आहे तर सिंगल डबल रनिंग बिटवीन द विकेट स्पेशली सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्या गोष्टीवरती अगदी टीम गोळवलीचे दोन्ही फलंदाज इन प्रॉपर लक्ष देत आहे. 4 धावा आणखीन मिळतील आणि धावफळक या 4 धावीच्या मदतीने आता 16 वरती. पुढचा बॉल अगदी विचार केला तर राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. इथनं देखील अगदी शेवटच्या मोमेंटला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला सिंगल रन दरम्यान या बॉलवरती. अगदी बघा फिल्डिंग थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळते, कारण सध्याने लास्ट बॉलवरती देखील आपण विचार केला 3 रन्स कम्प्लीट झाल्या होत्या. अगदी बॉलिंग एंडला थ्रो आला, जर तिथनं जर बॉल कलेक्ट केला गेला असता तर कदाचित एखादी सिंगल वाचली असती, बट 4 धावा त्या बॉलवरती गेल्या आणि आणखीन एक सिंगल धावफळक आता या सिंगल रनच्या मदतीने 17 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, एक चांगला सामना आपण दरम्यान आजच्या मॉर्निंग सेशनमध्ये अनुभवतो. टीम नारेवळी आणि टीम गोळवली असा हा सामना आपण दरम्यान पाहतो. अगदी विचार केला तर सतरंगी चषक 2022 पर्व एकदा आता साइड चेंज केली ओव्हर द विकेट आले, कारण एक राईट हँड बॅट्समन स्ट्राइकिंग एंडला इथं शॉट ऑफ लाईन दिली होती, बाकफुटला जाऊन अगदी अफरकटच्या अंदाजाने खेळायचा होता, बट प्रॉपर बॉटम बॉलचं कनेक्शन नाही. अगदी शॉटरमॅन रिजनला बॉल जातो, एक सिंगल दरम्यान या बॉलवरती देखील कम्प्लीट केली जाईल. अगदी बघा अमित इथं या गोष्टीचा प्रयत्न करतात की आपल्याला फिल्डिंगला भेदायचं, आणि अगदी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी आपण भरपूरदा पाहतो की मोस्ट ऑफ फलंदाज मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करतात आणि जे दोन फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतात अगदी त्या फिल्डरच्या हातामध्ये कधी कधी बॉल जातो, बट इथं अमित प्रयत्न करतात की आपल्याला गॅप स्ट्रोक खेळायची आहे. त्या अनुषंगाने इथं चांगली फटकेबाजी देखील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक सिंगल धावफळक या एका धावीच्या मदतीने 18 वरती. अगदी पर्व 10 आहे, सातत्याने गेल्या 10 वर्षांपासून आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतो. आणि अगदी बघा कोणत्याही विभागामध्ये सातत्य महत्त्वाचं आहे, आणि सातत्य सतरंगी क्रिकेट संघ हेदुडने याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने 10 वर्ष या स्पर्धेचं आपण दमदार आयोजन पाहतो. मिस टायमिंग स्ट्रोक, कोणतीही मिस्टेक करणार नाही एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर. यांना आणखीन एक धक्का लागणार आहे टीम गोळवली क्रिकेट संघाला. विकेट गेली आहे, क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज होता तुम्हाला विशाल पाहायला मिळतील. अगदी लास्ट बॉलवरती देखील बघा इन साईड आऊट खेळायचं होतं, बट प्रॉपर कनेक्शन नाही राहिलं आणि एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर कोणती मिस्टेक करत नाही आहे. आणखीन एक धक्का दरम्यान इथं लागतोय. धावफळक जर आपण बघितलं तर 18 आहे, 2 विकेट्स गेलेत. अगदी 2 महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या, स्पेशली फर्स्ट ओव्हरमध्ये प्रवीणची विकेट, त्यानंतर या षटकामध्ये दीपकची विकेट मिळाली. क्रमांक 4 वरती आपल्याला विशाल पाहायला मिळतील. अमित गायकर आणि विशालची ही जोडी अगदी सततने विचार केला. पहिल्या षटकामध्ये देखील एक सफलता, या दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक सफलता गोलंदाजाला मिळती. इनिशियल लेवल्सला इथं विकेट्स मिळतात, बट रन गती आपण जर बघितली ना तर आतासुद्धा बघा 18 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट सध्याच्या घडीला 10.80. आणि अगदी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये बघा याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, विकेट सातत्याने जाणारच आहेत, कारण मग 5 ओव्हरच्या मॅचमध्ये सातत्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न होणारच आहे. त्या प्रयत्नांमध्ये विकेट देखील जातील, पण रन गती थांबली नाही पाहिजे या गोष्टीची दक्षता इथं फलंदाजांना घ्यायची आहे. बघा 18 इथं बनवल्या गेल्या, 2 विकेट गेले, विशाल आता क्रमांक 4 वरती आलेत. आता इथं बघा दोन्ही फलंदाजांना जिम्मेदारी स्वीकारावी लागेल, कारण या चरणावरती बघा आणखीन विकेट्स गेल्या तर कदाचित 5 ओव्हरमध्ये कमीत कमी रन्स बनवू शकतात. इथनं आणखीन एक विकेट, क्या बात आहे, काय गोलंदाजी दरम्यान या मॉर्निंग सेशन मध्ये गोलंदाज निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळतीय. प्रथमतः दीपकची विकेट गेली, त्यानंतर एक आणखीन एक महत्वाचा फलंदाज विशाल बॅक टू द डगआउट.
व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालं ते आदरणीय काहूरामजी भंडारे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. राहुलजी भंडारे आणि उमेशजी पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी अडचणीमध्ये आता संघ गोळवली, बिकॉज जर आपण बघितलं तिसरी विकेट गेली आहे आणि धाव फळक अजून देखील स्थिर 18. क्रमांक 5 वरती नवीन फलंदाज पाहायला मिळतील प्रदीप. अगदी एका एंडने बघा, अमित गायकर अजून देखील आहे खेळपट्टीवरती, बट कुठे ना कुठे दुसऱ्या एंडने साथ मिळत नाहीये. विशालकडून अपेक्षा होत्या, बट त्या अपेक्षांप्रमाणे खेळ झाला नाहीये. विशाल देखील अगदी पहिल्याच बॉलवरती बाद झाले, नाही तर प्रदीप आलेत. कारण बघा, शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट 5 ओव्हरची मॅच, मी म्हणेन बघा तुमचा एक फलंदाज जर चांगली फलंदाजी करतोय ना, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे ना, त्याने इथे एक अँकर रोल अदा करायचा. अगदी स्ट्राईक रोटेट करणं त्याच्यासाठी अगदी गरजेचं आहे. कारण बघा, एक तुमचा फलंदाज जर चांगली फटकेबाजी करतोय, तशा बॅटमधल्या बाउंड्रीज येत आहेत, जो दुसरा फलंदाज आहे ना त्यानंतर, त्याने मी म्हणे बघा सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करून, अगदी ज्याप्रमाणे अमित बॅटिंग करतात त्यांना मी म्हणे अगदी स्ट्राईक देणं गरजेचं आहे. प्रदीप आले क्रमांक 5 वरती फील्ड सेट प्रदीप साठी. पाहू शकता अगदी तुम्हाला एक लॉंग ऑफला फिल्डर, थोडासा वाईड स्टँडर लॉंग ऑफ देखील आहे. इन शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूल करायचं होतं, बट बॅटम बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल दरम्यान षटकामध्ये तो एक सक्सेसफुल ओव्हर मी म्हणेन फिनिश. अगदी या ओव्हरमध्ये फक्त रन्स इन बनवल्या गेल्या, जर आपण बघितलं गेलं तर 6 आणि महत्वाचे 2 विकेट्स. अगदी गेम चेंजिंग ओव्हर, कारण पहिल्या षटकामध्ये बघा विकेट मिळाली होती, तरी सुद्धा 12 बनवल्या गेल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये बघा विकेट्स देखील मिळाले आणि रन्स देखील कमी खर्च केल्या. अजून देखील 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथं कशा प्रकारे पलटवार टीम गोलवली आपल्याला करताना दिसेल की या मॅचमध्ये ज्या प्रकारे सध्याच्या घडीला गोलंदाजी सुरू आहे, या गोलंदाजीच्या जोरावरती टीम नारिवली एका कमी टोटलवरती थांबवताना आपल्याला दिसेल का? भरपूर सारे प्रश्न आहेत, बट या सर्व प्रश्नांची उत्तरे दरम्यान आपल्याला येणारी 3 षटकं देऊन जातील. स्पर्धेचा दुसरा दिवस, अगदी विचार केला तर कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट आपण दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय केलं. भरपूर सारा प्रमुख अतिथींची उपस्थिती देखील आम्हाला कालच्या दिवसामध्ये लाभली आणि आजच्या दिवसामध्ये देखील तुम्ही आमच्या व्यासपीठावरती पाहू शकता. भरपूर सारे तमाम मान्यवर इथनं या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया चालू माझ्या दिशेने. तब्बल 2 षटकांमध्ये 18 धावा, 3 विकेट गेलेत आणि इथनं गुरुदासवरती पुन्हा एकदा जिम्मेदारी दिली गेली आहे. बघा पहिल्या षटकामध्ये गुरुदासने 12 धावा खर्च केल्या होत्या, पण इथनं कॅप्टनने पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला. स्ट्रायकिंग एंडला एक चांगला फलंदाजात अमित गायकर असतील. अमित गायकरवरती आता इथनं रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर वाढली आहे, कारण एका एंडने सातत्याने विकेट चालले. ज्यांचं नुकतंच आमच्या व्यासपीठावरती शुभागमन होतं, आदरणीय वासुदेवजी काळन साहेब, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी महत्वाची विकेट आणि यस, कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. अमित गायकर अगदी मी म्हणून बघा एक चांगला फलंदाज, बट आता अमितला देखील जावं लागेल वापस आणि या मॅच मध्ये सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो टीम गोळवली इन बिग बिग ट्रबल. 1 मोर विकेट इज डाऊन. श्रीमान रमेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन, आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. रमणजी पाटील, अगदी जर विचार केला लास्ट बॉल पूल करायचा होता आणि फ्रंट फुट वरनं पूल करण्याचा प्रयत्न केला. टेनिस बॉल जो स्ट्रोक असतो तो एक्झिक्यूट करायचा होता, पण स्पेशली क्रिकेटमध्ये बघा सर, तुम्हाला पूल करायचं तर बॅकफूटवरती जाऊन पूल स्ट्रोक खेळावा लागतो, डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनपर्यंत. बट हा स्ट्रोक जर आपण बघितला तर समोरच्या दिशेने खेळायचा होता, मिस्टॅमिंग स्ट्रोक राहिला आणि त्या स्वरूपामध्ये आता अमित गायकरची देखील गेली आहे विकेट. या गोष्टी अगदी महत्वाच्या असतात, कारण शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. अगदी विचार केला तर समोरच्या दिशेने पूल करण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी फ्रंटफुटला येऊन पूल करणं हा स्ट्रोक अगदी भरपूर कठीण असतो, त्याच्यासाठी भरपूर पॉवर देखील तुम्हाला एक्झिक्यूट करावी लागते स्ट्रोकच्या मागे. या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये कुठे ना कुठे अमित गायकर असफल ठरला आणि आणखीन एक धक्का इथं टीम गोळवलीला. अगदी या पहिल्या सामन्यामध्ये असा दिवसामधला हा पहिला सामना आपण मित्रांनो पाहतात. नारिवली या मॅचमध्ये भरपूर पुढे आहे. प्रथम त्या टॉस जिंकला, गोलंदाजी आम्ही करू असं म्हटलं गेलं आणि त्या अनुषंगाने इथं गोलंदाजी देखील तितकीच चांगली. गुरुदासवरती इथनं विश्वास दाखवला गेला, अगदी गुरुदासला कंटिन्यू ठेवलं. तिसऱ्या षटकामध्ये आपण गुरुदासला पाहतो, इथे पहिल्याच बॉलवरती आपण विचार केला तर एक महत्वाची विकेट मिळाली. क्रमांक आता आपण बघितलं गेलं 6 वरती नवीन फलंदाज पाहायला मिळतील दीपक. इथनं अगदी विचार केला तर या सेशनमध्ये टीम गोलवली अडचणीमध्ये आहे, कारण पार्टनरशिपचा उल्लेख आपण केला बट पार्टनरशिप बनत नाही आहेत. इनिशियल लेव्हल्सला विकेट चाललेत. पुढचा बॉल आणि आणखीन एक समोरच्या दिशेने फटका इथनं दरम्यान पाहाल आम्ही, तो फिल्डिंग एफर्ट बघा भरपूर चांगला.
जेव्हा जेव्हा तुमची टीम ना फिल्डिंग मध्ये मी म्हणेन 100% देती आहे, चांगली फिल्डिंग करती आहे ना, तेव्हा तेव्हा तुमचा गोलंदाज देखील बघा मोटिवेट होतो. जर तुम्हाला ना तुमच्या गोलंदाजाला मोटिवेट करायचं तर तुम्हाला ग्राउंड फिल्डिंग, कॅचिंग या ज्या गोष्टी आहेत ना त्या भरपूर चांगल्या कराव्या लागतात. आणि सध्याच्या घडीला टीम नारिवली प्रत्येक गोष्टीवरती इथं त्यांचं बारीकाईने लक्ष आहे, प्रत्येक गोष्ट इथं ते चांगल्या पद्धतीने करत आहेत. एक सिंगल दरम्यान लास्ट बॉल वरती 19 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील मी म्हणेन बघा इथन जर चांगली बॅटिंग झाली, 5 ओव्हर मध्ये किमान 50 धावा जरी बनवल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल आहे. बघा अच्छा मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण भरपूर सारा मॅचेस पाहतो, 5 ओव्हर मध्ये कधी कधी तर 40 धावा देखील चेंज होत नाही, तर कधी कधी 5 ओव्हर मध्ये आपण 100 धावा देखील चेंज होताना बघतो. असे भरपूर सारे समीकरण आहेत मित्रांनो क्रिकेटच्या पदलावरती. आपण म्हणतो ना की जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची विकेट नाही घेत नाही, तोपर्यंत मॅच कधी संपत नाही. प्रयत्न सुरू ठेवा, कारण जर प्रयत्न चांगले असतील ना रिझल्ट देखील तुम्हाला नेहमी चांगलाच मिळेल. बट इथं गोलंदाजी ज्या क्वालिटीची होती आहे ना त्यांच्या अगेन्स्ट इथं मोठे फटके खेळणं भरपूर कठीण. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, आणखीन एक डॉट बॉल, अगदी हाय लेवलची आपल्याला गोलंदाजी अगदी या पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या सेशनमध्ये आपण पाहतो. टीम नारवली अगदी जेव्हा मॅच स्टार्ट झाली पहिल्या षटकामध्ये गुरुदासने फक्त 12 धावा खर्च करून एक महत्त्वाची विकेट प्रवीणची, त्यानंतर निखिल आले अगदी पूर्णपणे. मी म्हणे मॅच टीम नारवलीच्या बाजूने का आली, कारण निखिलचं ते षटक 2 विकेट्स फक्त 6 धावा. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, अगदी विचार केला तर या बॉलवरती देखील पुल करायचा होता. अगदी मी म्हणे थोडंसं जजमेंट चुकीचं राहिलं बॅट्समनचं, कारण अगदी गुडलेन स्पॉटवरती बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न जितका बाउन्स ॲक्सेप्ट केला होता तितका बाउन्स दरम्यान पाहायला मिळाला नाही आहे. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल. आमचे अंपायर्स भरपूर चांगला वर्क, त्यांचं देखील प्रत्येक गोष्टीवरती बारीकाईने नजर आहे, कारण बघ क्रिकेटच्या पतलावरती अंपायरचा दर्जा अगदी महत्त्वाचा असतो. क्रिकेटची मॅच आहे ना मित्रांनो, एक वेळे स्कोरर नसतील, समालोचक नसतील तरी होईल, पण अंपायरशिवाय कधी मॅच होऊ शकत नाही आहे. अंपायरचा अगदी विचार केला तर क्रिकेटच्या पतलावरती ना आपण देवाची जागा अंपायर्सला देतो, कारण अंपायरचा प्रत्येकी निर्णय प्रत्येकी मॅचसाठी प्रत्येकी खेळाडूसाठी अगदी महत्त्वाचा असतो. आणि भरपूर चांगली अंपायरिंग आमचे दोन अंपायर्स निरंजन सावंत सर, प्रसाद सर अगदी समोरच्या दिशेने खेळायचं होतं. हा देखील बॉल अगदी भरपूर उंच गेला, बट लांबी कमी आहे, फिल्डर उपस्थित. आणखीन एक धक्का, अगदी आता अर्धी टीम दगआउट मध्ये, 5वा झटका. दिवस नसतो ना तेव्हा अगदी स्लॉट मध्ये जो बॉल असतो ना तो देखील आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकू शकत नाही. हाच आपल्याला हीच गोष्ट दरम्यान पाहायला मिळाली, की अगदी लास्ट बॉल आपण बघितला ना तर रडार मध्ये होता, बट तरी सुद्धा इथनं बघितलं गेलं तर एलिव्हेशन मिळालं, बट डिस्टन्स कुठे ना कुठे कमी पडली. आणखीन एक धक्का, दीपकला देखील जावं लागेल वापस. अगदी टीम गोलवली पूर्णपणे आता निराश आहे. VCC उसरगर आणि गावदेवी क्रिकेट संघ उंबारली दोन्ही संघांचा कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी आपण लगेचच या. VCC उसरगर आणि गावदेवी उंबारले. आणखीन एक चांगला सामना दरम्यान पाहायला मिळेल. अगदी दोन्ही टीम्सच्या कॅप्टनने वेळेवरती उपस्थित राहायचं आहे, कारण अगदी एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपण मित्रांनो अनुभवत आहात. आणि आता नवीन फलंदाज क्रमांक 7 वरती पाहायला मिळेल यश आलेत संघ अडचणीमध्ये, कारण बघा अगदी विचार केला तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मोस्ट ऑफ जे सुरुवातीचे फलंदाज होते त्यांच्यावरती भरपूर काही निर्भर होतं, बट कुठे ना कुठे या चरणावरती मी म्हणेन खराब फलंदाजी आपल्याला होताना दिसली, कारण 5 विकेट गेलेत. अगदी विचार केला तर 3रं षटक आपण पाहतो आणि 3रं षटकाची देखील झाली आहे समाप्ती. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण बघितलं फक्त 21 धावा धावफलकावरती. अगदी 7च्या करंट रनरेटने इथं फलंदाजी केली जाते. मग ग्राउंडमध्ये पाणी घेऊन जायचं, छोटासा ब्रेक आहे. सो आपण जाऊया आमच्या DJ मास्टरांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू.
ड्रिंक्स ब्रेक जेव्हा असेल तेव्हा पाणी घेऊन फक्त 12वा खेळाडू जाईल, त्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये. अगदी आमचे करंजी काळन यांनी देखील अगदी मास्टार्ड होण्याअगोदर सूचना दिल्याच होत्या, मी देखील पुन्हा एकदा देतो. बघा प्रत्येकी टीम कडे एक रिव्ह्यू असेल, एक सक्सेसफुल रिव्ह्यू तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकता. त्यानंतर आमचे ग्राउंड अंपायर्सला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल ते देखील घेऊ शकतात, रनआउट साठी आणि बीमर नो बॉल साठी. पण सध्याच्या घडीला ह्या महाज मध्ये बघा अगदी शिखरावरती संघ आपल्याला नारिवले पाहायला मिळतो. मी मॉर्निंग सेशन आपण भरपूरदा पाहतो प्रत्येकी स्पर्धेमध्ये की एक लो स्कोरिंग मॅच मोस्ट ऑफ आपल्याला पहिला सामना पाहायला मिळतोच, कारण डीव फॅक्टर अगदी हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. अगदी मॉर्निंग सेशनमध्ये चांगली फटकेबाजी करणं, अगदी मोठे फटके खेळणं तितकंच कठीण असतं. सो त्या अनुषंगाने बघा इथं अडचणीमध्ये तर आहे टीम गोलवली. बघा 3 ओव्हरमध्ये 21 बनलं, अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी. मी म्हणेन बघा 12 बॉल 20 ते 25 दबा 40+45 टोटल एक चांगला टोटल आहे. तुम्ही या मॉर्निंग सेशनमध्ये तुम्ही फाईट निदान त्याच टोटलवरती करू शकता. कृपा क्रिकेटच्या पतलावरती मित्रांनो बघा हार जीत तर होतेच असते, पण मी म्हणेन तुम्हाला किमान फाईट करणं अगदी गरजेचं आहे. कारण बघा जर तुम्ही लढून हारले ना तर त्याचा दुःख खूप कमी होईल, बट इथं बिना लढता हारले ना तर दुःख भरपूर होईल. कारण भरपूरदा आपण पाहतो की एकतर्फी हार कोणाला मंजूर नसते. इथं मी म्हणे बघा फाईट करायला हवी. अजून देखील 12 बॉल 20 ते 25 धावा 40+ टोटल जर बनवला गेला तर इथं देखील टीम गोलवली संघर्ष करू शकते. पण ज्याप्रमाणे गोलंदाजी होतीये ना, मी अगदी म्हणेन की रन्स बनवणं भरपूर कठीण आहे. अंपायरचा इशारा, इथं थर्ड अंपायरची मागणी केली जाते, आपण चेक करूया की हा एक्झॅक्टली रनआउट आहे की नाही. आणि अंपायरचा डिसिजन, यस इट्स आउट. अगदी थोडेसे मी म्हणेन बघा लेझी क्रिकेट, कारण अगदी ही रन कम्प्लीट होणं अगदी गरजेचं होतं. खराब रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण म्हणू शकतोय. अगदी बघा संघ अगोदरच अडचणीमध्ये, त्याच्यामध्ये अशा मिस्टेक्स, आणखीन एक धक्का, 6वा झटका टीम गोलवलीला दरम्यान यावेळेस लागतोय. अगदी भरपूर चांगला वर्क इथं आपण गोलंदाज जे थ्रो कलेक्शन करण्यासाठी होते त्यांचा देखील भरपूर चांगला वर्क आपण बघितला. यस रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. अगदी टीम विचार केला आपण उमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटचं देखील भरपूर चांगलं वर्क आपण दरम्यान स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. आमचे रोशनदादा फराळ आणि अर्थातच ऑपरेटर, भरपूर चांगला वर्क त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. कारण बघा मित्रांनो युट्यूब वाहिनी आजच्या डेटमध्ये भरपूर साऱ्या आहेत, पण बघा त्या गोष्टी अगदी सांभाळणं, ऑपरेट करणं या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. बट आणखीन एक धक्का, जणू काही असं वाटायला लागलं की सर्व फलंदाजांना इथं फलंदाजी मिळणार आहे, बिकॉज सातत्याने विकेट चालत. आणखीन एक धक्का, आता 7वा झटका टीम गोलवलीला दरम्यान लागला. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नामध्ये आणखीन एक सफलता इथं गोलंदाजाला मिळते. अगदी या 4थ्या षटकामध्ये गोलंदाज करण देखील आपल्याला भरपूर चांगली गोलंदाजी करताना दिसतात. अगदी प्रत्येकी गोलंदाजाने अगदी या पहिल्या सामन्यामध्ये इम्प्रेस केलं. पहिल्या षटकापासून आपण बघितलं गुरुदास 2 ओव्हरचा स्पेल, भरपूर चांगली गोलंदाजी. त्यानंतर आपण करणला बघितलं, त्यानंतर निखिल असो, भरपूर चांगली गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाजांनी केली आहे. आणि टीम वर्क काय असतो सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो टीम नारिवलीच्या माध्यमातून. कारण बघा क्रिकेट इज अ टीम गेम, आम्ही नेहमीच म्हणत असतो. अगदी जर तुमचा प्रत्येकी प्लेअर इथे 100% कमिटमेंटने चांगला खेळ दाखवत असेल ना, तर तुम्ही प्रत्येकी स्पर्धेमध्ये चांगला खेळ करू शकता. पुढचा बॉल करणचा, बाकफुटला जाऊन खेळायचं होतं. कव्हरच्या फिल्डला भरपूर चांगली फिल्डिंग, आणखीन एक रनआउटची संधी.
एकदा थर्ड अंपायर ची मागणी केली जाते अगदी क्लोज असेल कारण एक मोमेंटला आपण बासमनची देखील बॉडी लैंग्वेज जर बघितली तर नेगेटिव पाहायला मिळाली. अगदी क्लोज डिसिजन आपण चेक करूया. जाऊया आमच्या थर्ड अंपायर कडे. अडकीन एक धक्का आठवा झटका दरम्यान इतना टीम गुलेवलीला लागल्या. टीम गुलेवली देखील विचार करत असेल हे एक्झॅक्टली काय चाललंय कारण एक चांगला संघ आहे अगदी विचार केला तर कल्याण डोंबिवली विभागामधला. पण अगदी या पहिल्या सामन्यामध्ये अगदी पूर्णपणे बाकफूट वरती कारण आठवा धक्का लागला आणि अगदी विचार केला तर धावफलकावरती धावा फक्त असतील 22. न्यू बॅट्समन क्रमांक 10 वरती आता आपल्याला पाहायला मिळतील. बाला आलेत क्रमांक 10 वरती. किशोरची देखील विकेट गेली रनआउटच्या स्वरूपामध्ये. अगदी मॉर्निंग सेशनमध्ये भरपूर सारे प्रेक्षक देखील उपस्थित आहेत त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. अगदी बघा पहिला सामना अगदी विचार केला होता ज्याप्रमाणे माझ्याकडे देखील माहिती आली होती उद्याचा जो शेड्यूल आहे अगदी प्रत्येकी संघ भरपूर चांगला आहे भरपूर चांगला मॅचेस पाहायला मिळतील. बट अगदी पहिला सामना गोलिवली टीम अगदी मी देखील ओळखतो भरपूर चांगला खेळते या विभागामध्ये करतात. बट अगदी या स्पर्धेमध्ये पहिला सामना भरपूर अडचणीमध्ये भरपूर चांगला एफर्ट होता विकेट किपरचा. हरकत नाही आहे हरकत नाही आहे प्रयत्न महत्वाचे आहेत. भरपूर चांगला एफर्ट पाहायला मिळाला आणि याच गोष्टी महत्वाच्या आहेत. मी अगदी उल्लेख केला होता फिल्डिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग असणे गरजेचं आहे आणि फिल्डिंग आपल्याला या मॅचमध्ये भरपूर चांगली पाहायला मिळाली आहे. आणि आणखीन या बॉलवरती एक सिंगल धावफळक्या एका धावेच्या मदतीने आता 23 वरती जाऊन पोहोचला. 23 धावा धावफळक्यावरती. इथे मी म्हणेन ज्याप्रमाणे टीम नारिवली आहे त्यांच्या अगेन्स्ट या धावा डिफेंड करणं सेकंड इनिंगमध्ये टीम गोलवलीला भरपूर कठीण होऊन जाईल. पुढचा बॉल करणचं देखील एक सक्सेसफुल षटक आपण पाहतो. आणखीन एक चांगली डिलिव्हरी अगदी फक्त दिशा दिली गेली फ्लिकचा फटका. फिल्डर उपस्थित आहे डीपमध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो आणि दोन धावा प्रमाण या वेळेस देखील कम्प्लीट केल्या जातील. धावफळक या दोन धावेच्या मदतीने आता आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा. आणि अजून देखील या षटकामध्ये आपण विचार केला तर आणि अशा प्रकारे चार षटकांची समाप्ती. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण बघितलं तर 25 धावा धावफलकावरती आणि 8 विकेट्स गेल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि इथं या शेवटच्या 6 बॉलवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल कारण अगदी 4 ओव्हर भरपूर चांगली गोलंदाजी आपण दरम्यान पाहिली टीम नारिवलीच्या माध्यमातून. अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाज रामकृष्णा तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी टीमचे कॅप्टन आहेत आणि अगदी एक चांगला डिसिजन घेतला गेला त्यांच्या माध्यमातून आपण फिल्डिंग करू. आणि फिल्डिंगचा जो डिसिजन पूर्ण प्रत्येकी खेळाडूने भरपूर चांगला वर्क अगदी या पहिल्या इनिंगमध्ये केला. भरपूर चांगली गोलंदाजी भरपूर चांगली फिल्डिंग अगदी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी अपील देखील केली गेली आहे. बट हा जर आपण विचार केला तर डॉट बॉल असेल. चांगली सुरुवात होता टीमचे कॅप्टन देखील या अंतिम ओव्हरमध्ये करतात. अजून देखील बघा 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक 25 आहे. अजून देखील बघा येणाऱ्या 5 बॉलमध्ये किमान 10 ते 12 रन्स इथं येणं गरजेचं असेल कारण अगदी या मॅचमध्ये मी उल्लेख केला होता जेव्हा मॅच स्टार्ट झाली होती की किमान 50 ते 60 धावा. पण तो लक्षात मी म्हणेन भरपूर आपल्याला लांब पाहायला मिळेल. तरी या चरणावरती मी म्हणेन टीम गोळवलीने 35 धावांपेक्षा जरी जास्त बनवल्या तरी इथनं बघा फाईट करू शकते. इथे प्रत्येकी बदलावरती मी एक गोष्ट नेहमीच सांगत असतो. बघा 5 ओव्हरची मॅच आहे किमान बघा तुम्ही पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी कशी केली हरकत नाहीये. बट सेकंड इनिंगमध्ये या माइंडसेटने उतरा की आपल्याकडे इतके रन्स आहेत. तुम्ही हे नका बघू की ते रन्स जास्त आहेत की कमी आहेत. कारण बघा रन्स 5 ओव्हरमध्ये 20 जरी बनवल्या गेल्या किंवा 60 जरी बनवल्या गेल्या जोपर्यंत अपोनंट टीम तो टार्गेट चेस करत नाही तोपर्यंत ते जिंकत नाही. या गोष्टी लक्षात ठेवणं अगदी गरजेचं आहे.
यावेळेस ऑन साइडला फटका आहे, बॉल अवे मध्ये आहे, फील्डर त्या रिजन मध्ये उपस्थित आहेत, बट फक्त पाहतच राहतील. ज्या फटक्याची गरज होती तो फटका फायनली आलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसामधला हा पहिला धमाका षटकार. उदय क्रिकेट संघ उमारली आणि वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर. कॅप्टनने लगेचच रिपोर्ट करा. बघा शेवटचं षटक फक्त उरलेलं आहे, नंतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बोथ द टीम्स कॅप्टन व्हीसीसी उत्सर्गर आणि गावदेवी क्रिकेट संघ उमारली. भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला, कारण अगदी शफल झाले होते ऑफ स्टंप वरती, नंतर ऑनसाइड रिजनला टार्गेट केलं आणि एकदा एक महत्वाचा फटका अंतिम चरणावरती बॅट्समन बालाच्या बॅटमधून हा षटकार. यावेळेस लाईन थोडीशी चेंज केली, रिझल्ट देखील आपल्याला चेंज होताना दिसेल, कारण अगदी हा बॉल उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, एक एक्स्ट्रा रन धावफळक 33 वरती. अजून देखील 3 बॉल बाकी आहेत, कदाचित एखादा सिक्सर किंवा फोर इथनं आला तर 40 धावींच्या अगदी जवळ पोहोचू शकते टीम गोळवली. पण अगदी ज्याप्रमाणे बघा या मॅचमध्ये पूर्णपणे गोलंदाजी झाली ना, पण कौतुक टीम नारिवलीचं कडू अगदी आणखीन एक चांगली डिलिव्हरी. क्या बात आहे यॉर्कर, अगदी जेव्हा क्रिकेटला सुरुवात झाली त्यानंतर आपण आज 2022 एंडिंगला आहोत, तरी सुद्धा यॉर्करला तीच किंमत आहे जी अगदी क्रिकेट जेव्हा स्टार्ट झाला होता. कारण असा हा बॉल आहे ज्याच्यावरती सीझन सीजी आपण मोठे फटके खेळू शकत नाही आहे. बट इथनं बघा एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली गोलंदाज रामकृष्णाच्या माध्यमातून, टीमचे कॅप्टन अगदी षटकार खाल्ला, बट त्यानंतर कमबॅक देखील करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस हाफ प्रकारे पूल केला, बॉल अबे मध्ये फील्डर दरम्यान बाकोड स्क्वेअर लेगला उपस्थित आहेत, बट फक्त दर्शक बनून राहतील. आणखीन एक धमाका या अंतिम ओव्हर मध्ये, कुठे ना कुठे इथं मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज आपल्याला बाला करताना दिसतात. आणखीन एक बिगिट षटकार. जसे फटके येत आहेत कुठे ना कुठे टीम नारिवली विचार करत असेल. 4 ओव्हर मध्ये या मॅच मध्ये ना आपण अगदी ड्रायव्हिंग सीट वरती होतो, बट त्यानंतर या अंतिम ओव्हर मध्ये हे जे बाळाचे फटके येत आहेत ना अगदी महत्वाचे आहेत. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग हे अगदी फायनलचे फिल्डर सज्ज आहेत, कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. अगदी विचार जर आपण केला तर महत्वाची आणखीन एक विकेट टीम नारिवलीला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची देखील समाप्ती आफ्टर फर्स्ट इनिंग. तब्बल रन्स बनवल्या गेल्या 39 आणि 40 धावेंचा बघा एक फायटिंग टोटल सेट केला गेला टीम गोळवलीच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम नारिवली. नुकतंच ज्यांचा आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे, लेजंड प्लेअर उंबारलीचे कर्णधार सचिनजी भोईर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. व्हीसीसी उत्सर्गर टॉस साठी कॅप्टनने लगेचच रिपोर्ट करा, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. विशाल दादा मात्रे टॉस साठी लवकरात लवकर या. बघा गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गर. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत, कृपया करून आपण उपस्थित राहिले नाही. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा पडला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. विशाल दादा मात्रे अँड कंपनी. चला फर्स्ट इनिंग कम्प्लीट झाले, आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडेसे चेंजेस. पहिल्या सत्रामध्ये 39 बनवल्या गेल्या, 40 झाल्यानंतर टार्गेट आहे, 40 डिफेंड होतील की चेज होतील ऐकूया या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये बागीजी मात्रे सर यांचा मधुर आवाज. थँक्यू.
चला कैप्टन या सचिन जी भोईर अपन त्वरित नाणेफेके दोनों टीम से कैप्टन उपस्थित है व्यासपीठा वरती उपस्थित श्रीमान वासुदेव जी काळे विनंती करें अपने शुभ हस्ते नाणेफेके कौल कर फिल्डिंग करना टीम गोवली अपन लगे क्षेत्ररक्षण सजवन घया कृपया कर आज दुसरा दिवस है वे संदर्भात या स्पर्धे मधले नियम आज कठोर असतील हेड इज कॉल and it is heads so toss jinklela to vetrashwar cricket sangh usargar sa captain ne decision ka sir captain alavar sakal decision pending hai harkat nahi shubhechha asil tumhala kay sangshil dada toss kiti mahatvacha hota ata paryanta decision tar tyane ghetlela nahiye matra toss tu gamavlela toss tu jinkla asta tujha nirnay ka asta sakalcha kshetra thoda nami hai kshetrakshan swikarla asta ani थोड़ा क्लाइमेट पण डाउन है या हंगामामध्ये एका संघाचं नेतृत्व करत असताना तुझ्या संघाने दिलेला परफॉर्मन्स खूप चांगला आहे एसएससीसी ट्रॉफी मध्ये खूप चांगला तुमचा खेळ राहिला काय संशील ती स्पर्धा खूप जवळ आली ती मॅच तिथून गमवावी लागली त्या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलं मॅन ऑफ द सीरीजच्या रेस मध्ये होता खरं तर प्रेम मात्र तिथे थांबावं लागलं ते स्वप्न कुठेतरी उद्ध्वस्त झालं काय संशील त्या मॅचविषयी आणि त्या स्पर्धेविषयी नक्कीच ती स्पर्धा आम्ही जवळजवळ आता सुरुवात झाल्यापासून खेळतो आणि तिथपर्यंत आम्ही कधी पोहोचलो पण नव्हतो आणि मेन म्हणजे आम्हाला सर्वात जास्त दुःख असं झालं की प्रेम जो खूप खूप फॉर्ममध्ये आहे प्लेअर आणि ह्यावेळेस पहिल्यांदाच तो कुठेतरी तिथपर्यंत पोचला होता आणि आम्हाला त्या गोष्टीचं मॅच हरलो त्याचं दुःख नाही झालं पण तो तिथून बाहेर निघाला त्या गोष्टीचं जास्त आम्हाला दुःख झालं आणि आवर्जून एक प्रश्न विचारेन दरवर्षी स्पर्धा खेळतोय दहावं पर्व या स्पर्धेचं काय वाटतंय वर्षागणिक या स्पर्धेमध्ये काय बदल होत आहे आणि यंदाचं पर्व कसं आहे नक्की दरवर्षी स्पर्धा चांगलीच असते आणि यावर्षी अजून इम्प्रुव्हमेंट झालेली आहे ग्राउंड पण छान सजवलेलं आहे आणि बऱ्यापैकी भरपूर चेंजेस दिसतात आणि मला वाटतं आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये कारण आता दरवर्षी वारंवार भरपूर चेंजेस होतात आणि सगळ्यांना कळायला लागलं की क्रिकेट काय आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट तर 100% सगळीकडेच व्हायला लागली आता थँक यू दोन्ही कॅप्टन्सना शुभेच्छा असेल डिसिजन लवकरात लवकर कळवा वेताळेश्वरच्या उसरगरचा कॅप्टनला सूचना असेल आणि मॅचला देखील सुरुवात करा दोन्ही संघांना विनंती असेल अंपायर्स आपण या मॅचला लगेच सुरुवात करा नुकतंच ज्यांचं आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या आकर्षक अशा ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत ते उद्योगपती सारसोळे नवी मुंबईचे श्रीमान मनोहरजी राऊत साहेब त्याचबरोबर त्यांच्या सोबत हरिभक्त परायण माझे काका सत्यवंतजी काळन आणि रतनजी काळन यांच्या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर श्रीमान राकेशजी काळन यांना देखील विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती या सतरंगी चषक 2022 दहाव्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत जाऊत कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी या मॅचला सुरुवात होईल आवाज बालगावचा माझे परम मित्र बागेशजी मात्र नायकात थँक्यू करण थँक्यू विशाल स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम बल्लालम मुरुणम विनायकम हम चिंता मनिस्तेवरम लेन्यांद्रो गिरिजात्मजम सुवर्धम विघ्नेश्वरम ओझरे ग्रामो रांजन संस्थित गणपती कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम कुरिया सदा मंगलम 33 कोटी अधिपती गणरायाला वंदन तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि जमलेल्या तमाम क्रीडारसिकांचं मान्यवरांचं खेळाडूंचं सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे अर्थातच सतरंगी चषक 2022 या सुंदर पर्वामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे तुमचं 9 वर्ष जे प्रेम मिळालं गेलं या स्पर्धेला 10व्या वर्षामध्ये 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आणि त्याच जोशाने त्या जोमाने 24 संघांचा समावेश 264 खेळाडू तुम्ही पाहिले गेले क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये हे दोन संघ आपले नशीब या ठिकाणी आजमावताना पाहायला मिळतात
फर्स्ट सेशन मध्ये 39 धावा झाल्या, 40 धाव संख्येचं टार्गेट, सुरुवात चांगली झाली आहे. डीके अर्थच दीपक केनेवरती प्रहार पहिलाच या ठिकाणाहून केला गेलाय, जिथे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे सुरेंद्र. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग झाली नाही, कारण पहिल्या सेशनमध्ये तुम्ही खूप कमी धावसंख्या पाहिल्या. सुरुवातीला बाद झाले प्रतीक, त्याच्यानंतर दीपक केने ज्यांच्याकडनं अशी अपेक्षा जास्त होती, अमित होता, त्याच्यानंतर विशाल होता, प्रदीप होता. या सर्व टॉप ऑर्डरच्या बॅटरने ना खूप चांगल्या प्रकारे खेळ केला नाही, त्या अनुषंगाने 39 धावसंख्येचा जो पाठला केला, 40 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. दीपक केने हा 2 षटक नेहमी मॅचमध्ये टाकत असतो, परंतु पहिल्याच या षटकामध्ये त्याच्यावरती प्रहार केला जातोय फलंदाज सुरेंद्रच्या माध्यमातून. तोळशे बॅकफुटला गेले, जागा बनवायची होती, गॅप शोधली गेली, खूप चांगल्या प्रकारे फटका एक्स्ट्रा कव्हरला, सरळ बॉल अगदी जमिनीला घासत पुसत गुदगुळ्या करत चेंडू सीमा पार, हा चौकार. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, सतरंगी चषक 2022, सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. याच गावचे सुपुत्र परमेश माळी आणि व्हॉइस ऑफ जून आंदुरकी सोनाली भोईर या दोघांच्या आवाजाने हे संगीत गायलं गेलं. मानपाड्याची पिंपला देवी, देवीचं संगीत होतं, डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्या कानांपर्यंत पोहोचवलं गेलं. 2 चौकार आल्यात. या वेळेला चांगला बॉल, लेग स्टंप दाखवली गेली, वाकवली गेली अशी, अगदी विकेटला परतवायचं होतं. दीपक केनेला मिळते सफलता, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. अजूनही 31 धावसंख्या बनवण्याच्या ज्या अनुषंगाने टीम उतरली आहे ना नारिवली, तिने सध्या तरी एक टप्पा ना चांगला गाठला गेलाय, परंतु एक गडी त्यांनी गमावला सुद्धा गेलाय. या वेळेला इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु इनसाइड एज पाहायला मिळाली. बॉल चालाय मागे, शॉटमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, इथनं सिंगलने टीम आता पोहोचतीये 10 या आकड्यावरती. खातं खोललं गेलंय ते म्हणजेच दोन्ही फलंदाजाने. नुकताच करण मैदानाच्या आतमध्ये गेला, एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट त्या ठिकाणी नयनच्या कडे आपल्याला पाहायला मिळाली. आणि डावकुर हाताचा बॅटर आणि डावकुर हाताचा बॉलर हा कॉन्टेस्ट ना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं चालू आहे, बॉल फेकून झाल्यात 5, शेवटचा बॉल शिल्लक असेल. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये त्या ठिकाणी 10, जिथे खेळतीये टीम नारिवली. या वेळेला जागा बनवली होती स्वतःसाठी, परंतु बचाव केला गेला दीपक केनेने, डार्क हिट केला गेलाय, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला, स्ट्राईकवरती फेकी, फलंदाज कदाचित बाद होऊ शकतो आणि मिळतीय सफलता दुसरी. खूप चांगल्या प्रकारे संवाद आपल्याला पाहायला मिळाला एसटी रक्षकाचा आणि दीपक केनेचा. अजून एक फलंदाज बाद लागणारा, हा झटका दुसरा 11 वरती. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहिला, मॉडर्न टेनिस क्रिकेट अर्थातच ओमसाई MTCच्या माध्यमातून हा पहा ॲक्शन रिप्ले. मागे गेले, स्वतःचा बचाव केला गेला, डायरेक्ट हिट केलं गेलं दीपक केनेने, बॉल त्याला वाटलं गेलं की कुठेतरी थोडासा दूर चाललाय, स्वतःचा फॉलो थ्रू लगेच सोडला गेला आणि गुड कलेक्टिंग. कलेक्शन पहा किती सुंदर, संवाद व्हायला हवा, कारण कॉन्सन्ट्रेशन आणि कन्वर्शन ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. तेच केलं गेलं, दीपक केनेने मिळाली सफलता दीपक केनेला आणि गडी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. ज्या करणने खातं उभारलं होतं, खातं खोललं होतं, त्याच करणला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं आहे. धावसंख्या जर पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या ना, तर खूप काळ 2 चौकारानंतर थोडासा स्ट्रगल करण्याचा विचार दीपक केनेचा होता, जो सुरुवातीला पहिल्या सेशनमध्ये आला. बॅटिंगवरती 1 चौकारानंतर त्याच्या
बैट मधन जास्त धावसंख्या तुम्ही बघितल्या नाही, त्याच्यानंतर नेक्स्ट सेशन मध्ये त्याची हीच कामगिरी गरजेची होती टीमला, टीमचे पाठीराखे किंवा टीमचे सर्व खेळाडू याच गोष्टीचा उल्लेख करत होते की दीपक केनेचा जर पहिला षटक चांगला राहिला ना तर त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजांवरती तेवढाच आत्मविश्वास तो सोपवू शकतो. तेच केलं गेलं पहिल्या षटकामध्ये, तुम्हाला पाहायला मिळाला धावसंख्या 10, 2 चौकाराचा त्या षटकामध्ये समावेश. दीपक केनेचं षटक संपलं गेलं आणि त्याच्यानंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आता हितेशचा वापर केला गेला. कवर्समध्ये तुम्ही डीपमध्ये फिल्डर पाहताय, त्याच्यानंतर लॉंग ऑफ जो लॉंगॉनला खेळाडू होता तो थोडासा ऑर्थोडॉक्स आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ज्या अर्थाने आपण या मॅचचा सारांश जर बघितला गेला ना तर 40 टार्गेट आहे, अजूनही 30 बनवायचे आहेत, बॉल 24 शिल्लक तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळतील. डावकुराताचा बॅटर नयन आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल उचलण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा संत गतीने आला, चेंज ऑफ द पेस गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं गेलं. हा पहा ॲक्शन रिप्ले, अगदी त्याने ट्रान्स सुरू केला, बॉल जेव्हा रिलीज केला गती थोडीशी कमी केली गेली आणि अगदी लोवो फोल्ट असा चेंडू होता. बॅकलिपला थोडंसं खाली घेतलंस तर कदाचित स्वीप करू शकले असते, परंतु बॅट आणि पॅडमधनं चेंडू काढू शकले नाही आणि बीट होत असताना नयन, धावसंख्या फक्त 10 यावेळेला. आता बॉटॉमॅनचा वापर केला गेला, पुन्हा एकदा फॉलो थ्रू सोडला गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न मीच झाला, टेस्ट रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल आणि इथनं क्विक सिंगल, क्विक संवाद चांगला आहे. मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही संवाद बघितला गेला यष्टीरक्षकाचा, दीपक केनेचा, त्यांच्यामध्ये संवाद झाला, फलंदाज बाद झाला दुसरा, त्याच्यानंतर आतासुद्धा दोन बॅटरमध्ये संवाद झाला, ते म्हणजेच राम आणि नयनमध्ये, की एक सिंगल होऊ शकते. सुरुवातीला थोडासा दडपणामध्ये जायचं नाही आहे, अंडर प्रेशर खेळायचं नाही आहे, हीच गोष्ट मनामध्ये जाणली गेली. कॉल केला गेला की दोन धावसंख्या होत, एक धावसंख्या होईल आणि एक सिंगलने टीम आता पोचत असताना 11 या आकड्यावरती 40 टार्गेट आहे. सुरुवातीला कामगिरी चांगली झाली नाही बॅटिंगमध्ये, तर आता त्या धावसंख्या बॉलिंगमध्ये डिफेन्स कशा करायचा हा प्रश्नचिन्ह जरूर, परंतु तो प्रश्नचिन्ह सध्या तरी सुरेख सोडवताना पाहायला मिळतीये टीम गोळवली. हितेश यावेळेला बॉटॉमॅनचा सुंदर वापर, ताकदीचा जास्त वापर नाही आहे, डीपमध्ये एक्स्ट्रा कवरचा फिल्टर वळतो, त्या ठिकाणी दोन मागणी केली गेली दोन धावसंख्येची आणि या मागणीला पूर्णसुद्धा करत असताना हे दोन बॅटर, दोन्ही बॅटर तुम्हाला डावकुरे पाहायला मिळतील. कारण नयन डावखुरा आहे आणि जर आपण रामचा विचार केला गेला तर जास्त ताकदीचा वापर नाही आहे, उजव्या हाताचा फिल्डर बॅटर, त्याला माहिती आहे की एक्स्ट्रा कवरला दूरवरती पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे, त्याच्यामुळे आपण अगदी गॅप्स ऑफ सिलेक्शन करू शकतो. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, परंतु जास्त बॅटवरती नाही चेंडू, हा बॉल चालला लॉंग ऑनला, त्या ठिकाणी दोनचं मागणी नक्कीच केली, फेकी थोडीशी उंचावरून येते, स्किट होतात त्या ठिकाणी बॉलर हितेश आणि इथनं दोन धावसंख्या अजून पूर्ण होतात. इथनं कमबॅक करायचा होता तर अजून एक विकेट हवा होता टीम गोळवलीला, कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट दीपक केनेच्या खात्यामध्ये तुम्ही पाहिले गेले, त्यानंतर ज्या धावसंख्या त्याला कमी करायच्या आहेत ना त्या धावसंख्या सुरुवातीपासून आता बनत आहेत, कारण पहिला बॉल जरूर डॉट आला, त्याच्यानंतर सिंगल आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 धावसंख्या 4 चेंडूमध्ये खर्च झाल्यात. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, नोचा इशारा दीपक केने आहेत, परंतु नो चेंडू, बेनिफिट मिळेल, हातामध्ये बॉल जसा आला तसा फेकला गेला, परंतु पुन्हा एकदा यष्टीरक्षकाची थोडीशी चुकी आणि चुकीचं रूपांतर लगेचच अजून एक सिंगलने एक्स्ट्राच करत असताना आणि या बॉलवरती तब्बल मिळतील धावसंख्या 4. पंचाने लगेचच घोषित केलं गेलं, काही जास्त आहे कमरेच्या वरती असणारा चेंडू, पंच सातत्याने नो घोषित करत असतात. बिमर पाहायला मिळाला, दीपक केने त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी होते, त्याच्या हातामध्ये झेल जरूर आपण बघितली गेली, परंतु नो बेनिफिट मिळाला गेला. हा पहा ॲक्शन रिप्ले, बॉल जेव्हा रिलीज केला गेला ना तेव्हा अगदी हाईट फॅक्टर जास्त होतं कमरेच्या वरती हा बॉल आणि पंचाने लगेच प्रसाद सहस्त्रबुद्धे सर त्या ठिकाणी आहेत, त्यांनी लगेचच इशारा दिला गेला की इट्स नो बॉल, फ्री हिटचा बॉल असेल. बॉलवरती मिळाला धावसंख्या 4, झाल्यात 19, 1.4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि हा बॉल जर आपण पाहायला गेला तर नयनच्या माध्यमातून फ्री हिटचा बॉल, यावेळेला चांगला बॉल, गती थोडीशी कमी होती, थोडा पुढे पडण्यात आला चेंडू, डीपमध्ये लॉंग ऑनला डावकुऱ्या त्याच्या बॅटरसाठी जिथे फिल्डिंग सजवली होती ॲक्युरेटली, फेकी ॲक्युरेट आहे, परंतु ॲक्युरन्सी तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळाली नाही. जरूर पहिला चेंडू डॉट आला, त्याच रीतीने फ्री हिटचा बॉल टाकला गेला अगदी लोवो फोल्टॉस, आणि जर विचार केला गेला तर या षटकामधले बॉल समाप्त झाल्यात 5, एक बॉलचा अजूनही खेळ समाप्त आहे. 1 शॉट म्हणजे 20 धावसंख्या होतील.
यस, एक धावसंख्या शॉर्ट आहे कारण बॅट ग्राउंडिंग कदाचित केली नसावी. आणि निरंजन सावंत सरांचा नेहमी जर क्रिकेटमध्ये पाठबळ पाहिला गेला ना तर ॲज अ अंपायर म्हणून चांगला असतो. त्यांनी दर्शवलं गेलं केवळ शेवटचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका इनफील्डच्या वरून चेंडू काढला गेला खूपच वेगाने, टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी सीमा पार, हा चौकार. तर नुकतंच आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालं, युवासेना अधिकारी आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदरणीय व्यक्तिमत्व श्रीमान विश्वनाथ शेटमस्कर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांचा गावचा संघ नारिवली मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि नेहमीच या संघाला त्यांचं पाठबळ राहिले. क्रिकेटची कोणतीही स्पर्धा असो त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 24 धावसंख्या होत्या, त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती चौकार आला. सन्माननीय विश्वनाथजी मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना अनेक सारे प्रेक्षक नारिवली टीमला सपोर्ट करत असतात, परंतु त्यांचं पाठबळ ना या गावाला सातत्याने राहिलं आहे. कारण क्रीडांगणाचे सुशोभीकरण असेल, क्रिकेट रसिकांना मिळणारा आदर असेल, त्यांना मान, त्यांना सन्मान देणं आणि क्रिकेट खेळाला खऱ्या अर्थाने पुढे नेणं, अगदी नारिवली गावातून हा चेहरा सातत्याने पुढं असतो. सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये सातत्याने ज्यांना रस आहे ना ते सन्माननीय विश्वनाथजी मस्कर साहेब या जरम्यात व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आमचे जवळचे मित्र अक्कू पाटील सुद्धा या ठिकाणी मॅचचा नक्कीच आनंद घेतात, त्यांचंही करूया मोस्ट वेलकम आणि जाऊया मॅचकडे. दोन षटकांचा खेळ संपन्न आणि त्याचबरोबर 40+ एक धडाकेबाज क्रिकेटर नारिवलीचे शरदजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटक दोन संपन्न झाल्यात, धावसंख्या 24-40 लक्ष. अजूनही या मॅचमध्ये विचार केला गेला तर 16 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील 18. 3 षटकांची मॅच अजूनही बाकी आहे, 16 धावसंख्या बनवायच्या आहेत. दीपक केनेला कंटिन्यू ठेवलं गेलं आहे, ज्या षटकामध्ये विकेट आला नाही दीपक केनेच्या षटकामध्ये 2 विकेट्स होते, म्हणून दीपक केनेने आता स्वतः आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे टीम गोळवलीची. पहिलाच बॉल उजव्या हाताच्या बॅटरसाठी, दीपक केनेना एक चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकण्यासाठी पारंगत आहे टीम गोळवलीच्या माध्यमातून. कारण मैदानाच्या आतमध्ये जो खेळ चालू आहे, ज्या खेळाला नक्कीच त्यांनी कमकुवत सुरुवातीला केलं, त्या खेळीला आता वाढवायचं कसं, तर बॉलिंग अटॅक आपला चांगला पाहिजे. त्याच अनुषंगाने टप्पा अगदी नियंत्रित होता, हातामध्ये बघितला गेला तर विकेट कीपरचा बॉल, पहिला चेंडू डॉट आलाय दीपक केनेचा, या वेळेला उचलण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर सोडणार का कॅच, परंतु नाही सोडणार कारण थोडेसे पुढे आले, पावलांचा वापर त्यांनी केला गेला, सफलता मिळती अजून एक डीकेला आणि गडी क्रमांक 30 बाद, धावसंख्या 24. धावसंख्या बनवून रामकृष्ण मैदानाच्या बाहेर आलाय, चेहरा थोडासा नाराज आहे कारण माहिती आहे लो स्कोरिंग मॅच, तरीही मना मैदानाच्या आतमध्ये थोडासा टीमला शिरकाव करू द्यायचा होता, परंतु तब्बल 12 धावसंख्येचं त्यांनीही योगदान दिलं टीमला. गरज अजूनही 16 आहे, विकेट जसे जातील तसा उत्साह वाढेल टीम गोळवलीचा, विकेट जसे जातील तसा थोडासा कमकुवत खेळ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल टीम नारिवलीचा. परंतु नारिवली टीम ना आता इथपासनं जर संघर्ष थोडासा त्यांनी जर मोठ्या धावसंख्येचा कमी केला ना, जर सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं, कारण माहिती आहे की 70% ही मॅच आपल्या खात्यामध्ये आपल्या पक्षामध्ये आहे, तर अगदी प्रेझेन्स ऑफ माइंडने आता त्यांना बॅटिंग करावी लागेल. कारण 3 जे टॉप ऑर्डरचे बॅटर होते, परंतु हे विसरून चालणार नाही की नयन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, बाद झाले सुरेंदर, बाद झाले करण, बाद झाले रामकृष्ण आणि आता क्रमांक 5 तुम्हाला सौरभ या टीमचा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळतोय. टीम पोचतीये 24 या आकड्यावरती, अजूनही 16 गरज, 3 गडी गमावल्या गेल्यात, फिल्डिंग करते टीम गोळवली आणि त्यांना प्रत्युत्तर 40 धावसंख्या चेस करतीये टीम नारिवली. चांगला बॉल बॅकफूटला गेले, स्वतःसाठी जागा बनवायची होती, पॉईंटमधनं खेळाडू बीट झाल्यानंतर खूपच वेगाने डीपीच कऊ पॉईंटला बॉल चालाय, पाहता पाहता फिल्डरची चुकी आणि त्याचं रूपांतर चौकाराने.
क्रिकेट खेळ म्हटलं तर एकेरी बाजूने कधीच खेळून चालत नाही, कारण बॉलरची जेवढी गरज असते टीमला तेवढी फिल्डरची सुद्धा असायला हवी. हा पहा बॉल खेळला गेला पॉइंटला, पॉइंटला फिल्डर ॲक्युरेट होते परंतु त्याच्या अगदी हाताला ब्रश करून बॉल मागे गेला. थोडासा कमकुवत तुम्हाला खेळ पाहायला मिळाला टीम गोळवलीचा आणि त्या अनुषंगाने हा चौकार येत असताना टीमची धावसंख्या 28 अजूनही 12 गरज या मॅचमध्ये टीम नारिवलीला. चौकार आलाय, हो चांगला बॉल, चांगला बॉल पडल्यानंतर काहीसं समजू शकले नाही. बॅटन पॅडमधनं काढण्याचा प्रयत्न आत्ता सुद्धा परंतु चौकारानंतर इथनं कमबॅक केला गेलाय. दीपक केने ना असा बॉलर आहे की तुम्हाला तर विशालचे मात्र एक नामांकित खेळाडू हुसरगरचे त्यांच्या ठिकाणी शुभागमन मनपूर्वक सहर्ष स्वागत. चौकारानंतर डॉट बॉल, दीपक केने करतोय कमबॅक आपल्या टीमसाठी. या वेळेला रिव्हर्स खेळायचं होतं परंतु तोच टप्पा, नियंत्रण आणि संयम ह्या दोन गोष्टी जेव्हा आपल्यामध्ये असतात ना तेव्हा आपण संयमी खेळ करत असताना तो दिमागाच्या वापराने ना आपण बॅटरला बीट करू शकतो. तेच बघितलं गेलं, पदतालितेचा वापर लगेचच पावलांना फॉलो केलं गेलं, वाटलं गेलं की रिव्हर्स खेळतात, लगेच टप्पा थोडासा मागे ठेवला गेला आणि यष्टीरक्षकाचं जे काम होतं ना अगदी शफल थोडेसे पुढे झाले आणि लगेचच इथनं डॉट बॉल फेकत असताना दीपक येणे. षटक क्रमांक 3 चालू आहे, 28 नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात धावसंख्या आणि शेवटचा बॉल इथनं शिल्लक. या वेळेला स्वतःसाठी पुन्हा एकदा जागा बनवायची होती परंतु आता फिल्डर पुन्हा एकदा तोच, इथनं बीट होत असताना बॉल चालले मागे आणि 2 धावा शेवटच्या बॉलवरती दीपक केनेच्या विरोधात. नक्कीच या आपल्याला पाहायला मिळाला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये, ती म्हणजेच टीम नारिवली क्रिकेट संघाची 30 आणि अजूनही 10 गरज, बॉल शिल्लक 12. तर आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. मंचावरती उपस्थित सासोळ्याचे उद्योगपती नवी मुंबईचे आदरणीय मनोहरजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.